कार मुक्ता कदम काल जेव्हा नवीन मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं आणि कुणाला कोणतं खातं मिळत आहे हे सगळं पाहत असताना मला जे काही वाटलं ते मी आज शेअर करणार आहे तुम्हालाही काय वाटलं ते तुम्ही नक्कीच मला शेअर करा सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पाहिलं की निर्मला सीतारामन यांना परत एकदा फायनान्स मिनिस्ट्री दिलेली आहे तेव्हा मला असं वाटलं की बीजेपीच्या पक्षामधलेच लोक जेव्हा असं म्हणतात की निर्मला सीतारामन यांना इकॉनॉमीचा ई सुद्धा कळत नाही आशा बाई अशा बाईला त्यांनी परत एकदा अर्थमंत्री बनवलेला आहे ज्यांनी या देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातलेली आहे जॉबलेस ग्रोथ भारतामध्ये झालेली आहे अशा व्यक्तीला परत एकदा फायनान्स मिनिस्टर बनवलेला आहे देशभरातले मिडल क्लास टॅक्स पेयर्स जे आहेत त्या सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे कारण की टॅक्स भरता भरता यांच्या नाकी न आलेले दुसरं खातं आहे ते म्हणजे आरोग्य मंत्रालय हे बघा मैत्रिणींनो आपण कसे दिसतो कसे असतो आपण कसे प्रेझेंट होतो आपली हेल्थ कशी आहे आपल्या चेहऱ्यावर कितपत आनंद दिसतो प्रफुल्लितता दिसतो ह्या गोष्टी मॅटर करतात भारताचे आरोग्यमंत्री म्हणून कोणाला तरी नेमता तर तुम्ही अशा व्यक्तीला नेमाल का फोटो तुम्ही पाहत असाल एकाने सांगितलं एका, एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिलं आहे की एक ज्या व्यक्तीचा बॉडी फॅट हे थर्टी फाईव्ह पर्सेंट आहे कोलेस्ट्रॉल लेवल हाय आहे हाय ब्लड शुगर लेवल आहे लो मोबिलिटी आहे हालचाल फार कमी आहे अशा व्यक्तीला तुम्ही भारताचे आरोग्यमंत्री म्हणून नेमता तेव्हा तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडे पाहून आम्ही कोणती प्रेरणा घ्यायची काय करायचं आम्ही त्यांच्याकडे पाहून कुठली हेल्थच्या संबंधी आम्ही प्रेरणा घ्यायची असा खरंच भारतातल्या जनतेला प्रश्न पडला तसं मलाही असं वाटलं की का यांना आरोग्यमंत्री केलं असेल तिसरं खातं आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांना रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट मिळालेला आहे नितीन गडकरींनी नो डाऊट खूप चांगलं काम केलेलं आहे आज जेव्हा आपण म्हणतो ना भारताचा विकास झाला तर तो जो काही विकास दिसतो आहे तो फक्त एका माणसामुळे दिसतो आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांचं काम खरं म्हणजे आता हे जे काम आहे हे असं म्हणायला लागलेलं आहे की ह्या रस्त्यांवर जितके टोल आहेत ना त्या टोलची जी जर किंमत पाहिली ना तर ते काम तुम्हाला काहीही वाटत नाही कारण की भारतामध्ये सगळ्यात जास्त टोल आहे अनेक देशांशी जर कम्पेअर तर हे टोल इतका आहे की हे जे रस्ते दाखवतात की नाही इतके छान आम्ही केले तर त्याच्यामध्ये जनतेचाच पैसा आहे त्यामुळे नितीन गडकरींनी टोल थोडा कमी केला तर लोकांना थोडीशी राहत नाही रेल्वे मंत्रालय अरे ज्या मंत्र्याच्या काळामध्ये भारताने सगळ्यात मोठा रेल्वेचा हादसा पाहिलेला आहे या मंत्र्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला नाही आहे आज रेल्वेची हालत इतकी बत्तर आहे गर्दीमध्ये लोक ट्रॅव्हल करतात मी गेल्या चार पाच महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा रेल्वेने प्रवास केलेला आहे मी तुम्हाला सांगते की नाईन्टी पर्सेंट वेळेला माझ्या सगळ्या ट्रेन्स तीन चार तासांनी लेट झालेल्या ले ता होत्या त्यामुळे मला असं वाटलं की हे पहिले नव्हतं होत हे काय झालेलं आहे त्यामुळे परत एकदा तुम्ही जेव्हा त्याच माणसाला रेल्वे मंत्री केलेला आहे हा मंत्री रेल्वेचा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर प्रकारे समोर येत होता व्हिडिओमध्ये येत होता की नाही की असं असं करून तो रडायचं दाखवत होता की मला किती त्रास होतो आहे खरं म्हणजे तुम्ही हे कुठून शिकलात म्हणजे मोदींकडूनच शिकलेलं आहे असं मला वाटतं आणि सगळे हे जे मंत्री आहेत ना ती एकच भाषा बोलतात ती पंतप्रधानांची भाषा बोलतात त्यांच्यासारखंच ते फेक बोलण्याचा प्रयत्न करत असतात तर ह्यांनाच परत एकदा रेल्वे मंत्रालय दिलं आणि त्यामुळे मला हे बिलकुल आवडलेलं मिनिस्ट्री परत एकदा अमित शहा यांच्याकडे गेलं भारतामध्ये गेले कितीतरी वर्ष झाले असा हादसा झाला नाही मणिपूर जळत राहिलं वर्षभरापासून मणिपूर जळत आहे या माणसांनी मणिपूर जळू दिलं वर्षभर झालेलं आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलेलं आहे जे काही लक्ष दिलं ते सांगतात ना ते सफिशियंट नाही आहे राज्य आहे ते त्याला शांत करायला फार वेळ लागत नाही पण हे अपयशी ठरलेले मंत्री आहेत आणि तरी यांना परत एकदा होम मिनिस्ट्री दिलेली आहे आणि सगळ्यात फनी जे मला वाटलं ते म्हणजे आपले पंतप्रधान यांच्याकडे असलेलं अवकाश संशोधन अणुऊर्जा हे मंत्रालय आपल्या पंतप्रधानांना सायन्स किती अगाध ज्ञान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्पेस टेक्नॉलॉजीची त्यांना किती जाण आहे हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रडारवरचा त्यांचा जोक पाहून पाहून भारत किती तरी हसलेला आहे तो परत एकदा तुम्ही पहा क्लाउड है बारिश हो रही है तो एक बेनिफिट है कि रडार बच सकते देखिए क्लाउड बेनिफिट भी सकता है क्या करे? तर असं त्यांचं ज्ञान आहे रडार नावाची गोष्ट ढग आले आलं काहीही आलं तरी डिटेक्ट करूच शकतं पण आपल्या पंतप्रधानांना असं वाटतं की ते डिटेक्ट करणार नाही म्हणून मी असा सल्ला दिला असा तर ते म्हणतात तर हे त्यांचं ज्ञान आहे आणि त्यांच्याकडे अवकाश संशोधन हे मंत्रालय गेलेलं आहे त्यामुळे कॉमेडी आहे हे सगळं मला असं वाटतं की एखादा अभ्यासू पी एच डी सायन्स मध्ये पी एच डी मिळवलेली व्यक्ती प्रोफेसर कुणालाही हे मंत्रालय देता आलं असतं इस्रो चे डीआरडीओ चे सायंटिस्ट यांना हे मंत्रालय दिला देता आलं असतं पण ते त्यांनी केलेलं नाही आहे एस जयशंकर यांना राष्ट्र मंत्रालय मिळालेलं आहे ह्या एस जयशंकर यांनी असं सांगितलं होतं की चायना हा इतका मोठा इकॉनॉमी आहे आपण त्यांच्यासोबत कसे काय भांडणार त्यांना जेव्हा असं विचारलं होतं की चायना आहे भारतामध्ये

तर चायनाला घाबरणाऱ्या व्यक्तीला आपण परराष्ट्र मंत्री केलेला ह्या सगळ्या माझ्या तक्रारी आहेत या सरकारविषयीच्या आता तुम्ही म्हणाल की कायम काय तक्रारी करत राहतात तक्रारी केल्या पाहिजे सरकार कुणाचंही असो त्यांच्याकडे काय चुकीचं आहे ते सांगितलं पाहिजे म्हणजे त्यांना असं कळतं की अरे नाही जनता जागी आहे जनता बघताय की आपल्या काय खोट आहे त्यामुळे आपण दुरुस्त केलं पाहिजे आणि म्हणूनच हे त्यांनी दुरुस्त करावं म्हणूनच मी हे सगळं सांगते आहे अर्थातच जे काही मिळालेले आहे त्यांनी खूप चांगलं काम करावं असंच मला मनापासून वाटतं पण त्यांच्या काही चुका होत असतील तर आपण ह्या दुरुस्त केल्या पाहिजे आता हे सगळं मंत्रिमंडळ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्हाला ही माझ्यासारखंच वाटलेलं आहे का काय तुम्हाला दुरुस्त्या सुचवाव्या वाटल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की तुमच्या कमेंट्समधनं मी खूप गोष्टी शिकत असते तुमच्या कमेंट्समधनं मला खूप उभारी मिळते आनंद मिळतो